साहेब जिजाऊ ये अगं काय करताय तुमच्या घरातला करता माणूस युद्धात कामी आला हे आभाळ एवढं दुःख सोसणं सोपं नाही. दुःख नाही अभिमानच आहे. माझा राजा काळजी घेतोय माझी लेखावाणी समधी पोरक कुर्बान करीन मी स्वराज्यासाठी. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलोय स्टार प्रवाहावरच्या जय भवानी जय शिवाजी या मालिकेच्या सेटवर. आणि गेल्या अनेक दिवसांपासून की या मालिकेमध्ये जिजाऊंच्या भूमिकेमध्ये कोण असणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता आणि कुठेतरी त्याचं उत्तर मिळालं. अभिनेत्री निशिगंधा वाड या जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहेत आणि ताई खूप स्वागत तुमचं राजी. धन्यवाद दर्शना. मी म्हटलं की मालिकेची अनाऊन्समेंट झाल्यापासून कोणता कलाकार कोणत्या भूमिकेत असणार याची उत्सुकता होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिजाऊ कोण साकारणार याची एक्साइटमेंट होती आणि आता काल आम्हाला त्याचं उत्तर मिळालं आहे. तुम्ही जिजाऊ साकारताय, सगळ्यात आधी काय सांगायला आवडेल मालिकेबद्दल आणि या भूमिकेत? या मालिकेबद्दल मला असं सांगायला आवडेल दर्शना की ही मालिका सगळ्या शिलेदारांच्या चक्षूतनं आपण स्वराज्य स्थापनेकडे बघणार आहोत आणि प्रत्येकाचा वाटा किती मोलाचा होता, त्यांचं समर्पण, त्यांचा त्याग, त्यांना शिवरायांबद्दल वाटणारा विश्वास आणि शिवरायांनी संपादन केलेला त्यांच्या मनातला विश्वास आणि शिवरायांच्या जडणघडणीमध्ये काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये जिजाऊंचा असलेला वाटा माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट होती. मालिका तर मी करतच होते, हिंदी करत होते, मराठी 10 वर्षानंतर करते आहे, पण ही मालिका करताना एक जमेची बाजू अशी आहे की अत्यंत अभ्यासपूर्ण ऐतिहासिक अधिष्ठान असलेली, कारण आता ज्या वयाच्या टप्प्यावरती आहे काम स्वांत सुखाय करायचं आहे आणि ही भूमिका फार सुख देणारी आहे. पण जेव्हा जिजाऊंच्या भूमिकेसाठी तुम्हाला विचारलं की राज्यमाता जिजाऊ तुम्ही प्ले करणार का, ही भूमिका साकारणार का, तेव्हा सगळ्यात पहिले डोक्यात काय विचार आला? मॅम होकार. लगेच होकार, प्रश्नच नाही, तत्क्षणी. कारण कसं आहे, ऐतिहासिक भूमिका मी केल्या आहेत, करतही आहे, पण आणि प्रत्येक पडद्याची एक वेगळी महती असते. म्हणजे चित्रपटात करताना एक वेगळं असतं, मालिकेत करताना, मालिका हे माध्यम मूलतः लेखकाचं दिग्दर्शकाचं आहे, चित्रपट हे माध्यम लेखकाचं दिग्दर्शकाचं आणि संकलकाचं सुद्धा आहे कलाकारांसोबत, नाही का? तर प्रत्येक माध्यमाचं एक वर्चस्व आहे आणि मालिका कशी ओघवती असते, शब्दांचा खेळ वाटेल, स्टार प्रवाहावरती अत्यंत प्रवाही, प्रेरक आणि काळाला पोषक अशी ही मालिका आहे आत्ता. जय भवानी जय शिवाजी, कारण एका अज्ञात शत्रूशी लढताना आत्ता जो निराशावाद आहे समाजामध्ये किंवा युवकांमध्ये, त्याच्यात त्यांना स्फूर्ती देणारी आणि पुन्हा एकदा त्यांना स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी बळ देणारी शिवरायांची गोष्ट, त्यांच्या शिलेदारांची गोष्ट सांगणारी ही मालिका आहे. त्यामुळे अतिशय आनंद होता मला दर्शना. इतिहासाचा अभ्यास तर तुमचा हा आधीपासूनच आहे, जसं तुम्ही म्हणाल की अभ्यासपूर्ण अशी ही भूमिका आहे आणि आधीपासूनच तुमचा इतिहासाचा अभ्यास आहे, त्यात आता जिजाऊंची भूमिका. पडद्यामागे कशी मेहनत चालली आहे एक कलाकार म्हणून, दडपण आहे थोडं? दडपण म्हणण्यापेक्षा जबाबदारी वाटते मला दर्शना. कारण कदाचित पुनरावृत्ती येईल माझ्या बोलण्याची की ज्या वेळेला आपण एखादं कौटुंबिक काम करतो किंवा मालिकेत काम करतो त्यावेळेला ते परीटघडीचं असतं, जे आपण इतरत्र जगतो, पाहतो, ऊन पाऊस त्याच्याशी साधर्म्य असतं. पण ऐतिहासिक मालिका करताना किंवा इतिहासाचं अधिष्ठान असलेली मालिका आणि भूमिका करताना त्याचा पाया मुळात तुमच्यासाठी भक्कम रचलेला असतो लेखकांनी. आता सिरियल करते त्यामुळे क्रिएटिव्हजही असतात आपले, दोन्हीकडचे, चॅनलचे आणि प्रोडक्शन हाऊसचे दिग्दर्शक, मग ते सालंकृत साकार करणारं आपलं वेशभूषा, केशभूषा डिपार्टमेंट आणि नंतर तो कलाकार. त्या म्हणजे असं म्हणतात अभिनय करताना, आणि माझा हा स्वानुभवसुद्धा आहे, तुम्ही ती भूमिका दिसलात की तुमचं अर्ध काम होतं. आणि मग जर माझ्यासाठी अर्ध्याहून अधिक काम केलेलं असेल तर मला दडपणापेक्षा जबाबदारीच आहे. आणि मॅम ॲक्च्युली माझा पुढचा प्रश्न तोच होता की एक ऑरा आहे या भूमिकेला, नववारीची साडी असेल, ते दागिने असतील, डोक्यावरचा पदर असेल, ते बोलणं चालणं असेल किंवा ती एक नजर असेल, या सगळ्याच गोष्टी योगाओघाने येतात. जेव्हा पहिल्यांदा तुम्ही या भूमिकेसाठी रेडी झाला होतात, सगळे अटायर, अख्ख्या अटायरमध्ये आलात, तेव्हा काय रिॲक्शन किंवा काय फिलिंग?
तू खूप छान बोललीस, म्हणजे शब्दांचं दान तुला खूप छान पडतं दर्शना. पण जिजाऊंबद्दल बोलायचं झालं या मालिकेतल्या, तर कसं आहे की या जिजाऊ तुम्हाला वेगवेगळ्या भेटतील, कारण वेगवेगळे शिलेदार राजेंच्या आयुष्यात, कधी शिवबाच्या आयुष्यात आले, कधी शिवरायांच्या आयुष्यात आले, ते वेगवेगळ्या टप्प्यांवरती आले, तशाच कालानुरूप तुम्हाला जिजाऊही भेटतील. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा तयार झाले त्यावेळेला मला माहिती होतं की हा एक प्रवास आहे या भूमिकेचा. आणि जसं मी म्हटलं, जय भवानी जय शिवाजी ही मालिका आपली या सगळ्यांची आहे ज्यांनी स्वराज्य स्थापनेमध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. आणि आता खरंच प्रेक्षकांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे, कारण पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिलेदारांची गोष्ट आपण पडद्यावर बघणार आहोत, त्याच्यामुळे प्रेक्षकांमध्ये सुद्धा खूप उत्सुकता आहे. आणि त्याचे किती बारकावे आहेत ना, प्रत्येक शिलेदाराचे किती बारकावे आहेत त्यांच्या आयुष्यातले, त्याच्याबद्दल कदाचित प्रेक्षकही अनभिज्ञ असतील, जशी मी सुद्धा होते. आणि इतिहासाची अभ्यासके म्हणून मी काही जिजाऊ नव्हत्या ग वाचलेल्या पूर्ण, त्या या ओघांनी वाचल्या गेल्या. म्हणजे साधासा विचार कर की 1598 साली जन्मलेली एक कन्या, 1605 तिचं लग्नही होतं आणि त्याच्यानंतर ती सती जात नाही. ती शिवरायांच्या हट्टामुळे, म्हणजे तो काळ किती वेगळा होता, तिची मानसिकता किती वेगळी असेल हे वाचनामध्ये तितकं कळत नाही, पण ज्या वेळेला असं एक कथानक बांधून तुमच्या समोर येतं ना, तेव्हा त्या वाचनाचा फक्त पोषक उपयोग होतो. आणि आता तुमच्याशी गप्पा मारल्यानंतर मला आता खरंच खूप एक्साइटमेंट आहे मालिकेबद्दलची. ताई, 26 तारखेपासून मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येते, जाता जाता काय या निमित्ताने चाहत्यांना सांग. नक्की बघा आणि स्वतःला पुन्हा एकदा जागं करा, म्हणजे खूप मोठी स्वप्न बघाल आणि ते पूर्ण करण्यासाठी छान परिश्रम घ्याल, कारण राजे भेटीला येत आहेत शिलेदारांसोबत. थँक्यू सो मच मॅम, इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच दर्शना.